अरे आपल्या गावात कीर्तनकार आले की आपण विचारलं पाहिजे, महाराज तुम्ही कोणत्या गुरुजीकडे होते, तुमचे गुरु कोण होते, त्यांच्याकडे तुम्ही कोणते ग्रंथ सोडले, पण आपल्याला त्या ग्रंथाहून काय मिळेल? आपल्याला ग्रंथाची आणि त्या ज्ञानाची गरज नाही, आपल्याला फक्त मनाचं रंजन झालं. अरे मनाचं रंजन करायचं त्याच्याकरता सप्ताह लागत नाही, त्याला तमाशा पाहिजे. तमाशात मनोरंजन असतं. कीर्तन विनोदाचार्य पदवी ही तमाशगिराला असते का कीर्तन करायला? मग काय म्हणावं सांगा बरं, लावणाऱ्याला बी आणि लावून घेणाऱ्याला बी. इतकं वातावरण बिघडलं महाराज की विचारता सोय नाही. पांचट लोक परमार्थात आले, परमार्थ चांगला. लोक म्हणले महाराज लयच वारकरी पांचट झाले. म्हणलो रताळू वारकरी पांचट नाही, पांचट वारकऱ्या शिरली. काय शिरली? आणि मिळत नाही. तुम्ही विचारित नाही. अरे पहिले लोक विचारायचे, जर कीर्तनात संशय आला तर बैठकीत जायचे. म्हणले महाराज तुम्ही असे बोलले मग याचा अर्थ मला लागला नाही. आता कीर्तन आहे की न झटकी न पळणं, आणि पळाले की त्याच बोला पण हे स्या देते. कोण देते? ज्याच्यावर श्रद्धा नाही त्याचा नेम तर घेऊच नाही, पण त्याच्या कीर्तनाला पण जात जाऊ नये. विठ्ठला विठ्ठला विचारलं पाहिजे. महाराज तुम्ही कोण्या गुरुकडे शिकले, तुमचे गुरु कोण, तुम्ही कोणतं शास्त्र पाहिलं? कारण कीर्तनात बोलायला शास्त्र माहीत पाहिजे ना. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराकडे एक माणूस आला आणि म्हणला महाराज आज मी तुम्हाला विनोदाचार्य पदवी देतो. तुकाराम महाराज म्हणले भल्या माणसा, ते दुसरीकडे जा. इराणी सांगाव्या रेमट कहाणी, चित्तारंजवणी करावया. तू मला बोलो नको बोलो, माझ्या बोलण्याचा राग आला तर पुन्हा नेम घेऊ नका, पण मी पांचट गोष्टी करायचं नाही. असं तुकाराम महाराज म्हणले. इराणी सांगाव्या मी सांगायचं नाही. कीर्तनाची मर्यादा हवा, बसणाऱ्याला बी मर्यादा आहे. ज्या वेळेस मंडपात जागा राहणार नाही त्यावेळेस तुम्ही भीतीवर बसा, झाडावर बसा. पण मंडपात जागा असताना कीर्तनकाराच्या वर बसणं त्याला दोष आहे. आपण बैसे बाजेवरी, सामान्य हरीच्या दासा धरी, तरी तो सुळावरी पावी जेल निशेषी. नाही आळशे मोडू अंग, कथे कांड वडे ढुंग, हेळनाचा रंग दाविल तो चांडाळ. मर्यादा आहे बरं. आताही बसणाऱ्याला मर्यादा, टाळकऱ्याला मर्यादा आहे. टाळकऱ्यानं टाळ हातात धरून उभाराचं, नाही तर काय काय टाळ करे. प्रमाण होत टाळच पाहते. टाळ सापडू तर प्रमाण संपत. पखवाजाला मर्यादा आहे. त्यांनी कीर्तनाला रंग देवतेला असा पखवाज वाजायचा. मग बसणाऱ्याला मर्यादा, वाजणाऱ्याला मर्यादा, टाळकऱ्याला मर्यादा, आणि कीर्तनकार का मोकार आहे का? कीर्तनकारालाही मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, पांचट लोकाच्या घरची नाही. विठ्ठल विठ्ठल. कलीचा प्रभावाचा असा आहे महाराज. लोकात इतका कली शिरलेला आहे, लोक दारूला किंमत देते पण लोण्याला देत नाही. कशाला देत नाही? लोणी भारी का दारू भारी? होय पेटी मास्तर, ते म्हणजे तो ह्या कारण पहा बाबा काय वाटतो तुला. लोणी श्रेष्ठ आहे. तुम्ही सांगा पतिव्रता बाई श्रेष्ठ का व्यभिचारीन बाई श्रेष्ठ? पतिव्रता. पण किंमत कोणाला आली आता? नागरे महाराज मद्यपानाची शिराणी, मद्यपानाची शिराणी, नवनीताशी न पुषे कोणी. टाळी टाळी. नवनीताशी न पुषे कोणी, केळविल्या व्यभिचारिणी. कल
अशी नपुसे कोणी, ज्ञानाची कोणाला गरज आहे वाटत तुम्हाला? कोणालाच वाटत नाही. थोडेफार लोक आहेत की ते चिंतन आहे किनारे, पण पुष्कळ लोकाला. एक माणूस माझ्याकडे आला, देवीचा उत्सव होता, मी अनादि अंबिका भगवती अभंग घेतला, कीर्तन संपलं ते म्हणलं महाराज भजने लोक म्हणू द्या काही बी, पण तो भजने मला म्हणतो महाराज कीर्तन चांगलं केलं पण तुम्ही दोन चार झटके नाही आणले. कीर्तन करायला जर लोक असं म्हणायला लागले काय म्हणा मार विठ्ठला विठ्ठला. अरे मी नेहमी सांगत असतो की आपण दवाखान्यात कशा करता जातो, घरी करमत नाही म्हणून का, पैसे जास्त झाले म्हणून दवाखाना कशा करता का, तिथं गेल्यावर गुदगुले होत्यात. अरे आपल्याला रोग झाला आणि तो रोग बरा व्हावा म्हणून दवाखाना आहे, तसं हा दवाखाना आहे. आपल्याला जन्म मरणाचा रोग आहे, आपल्याला भवरोग आहे आणि हेच भवरोगाचे औषध आहे. मग माणसानं रोग जाण्याकरता टायमाला औषध घेतलं पाहिजे आणि वैद्यानं सांगितल्याप्रमाणे पथ्य सांभाळलं पाहिजे. पथ्य सांभाळलं आणि औषध घेतलं तर रोग काय होतो, बरा होतो. तस भवरोग जाण्याचं ब्रह्मरस घे ब्रह्मरस घे असल तर ब्रह्मरसाचा काढा घी, पांचट गोष्टी ऐकू नको. त्यांनी तो काम व्हायचं नाही. अरे सांगणारा नरकाला जाईन आणि त्याला आणणारा बी नरकाला जाईन. दोघाशी पतन सारी दोघाशी पतन सारी म्हणून महाराज म्हणतात काढा ह्या घ्या, तुम्हाला भोरो घालायचा ब्रह्मरस आणि पथ्य भगवंताचं नामस्मरण करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण टाळी टाळी वाजवा सगळे. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. बोला 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 ब्रह्मरसाचा काढा घ्या, बोधाचा काढा घ्या आणि हे पथ्य पाळा, नाम चिंतन करा. याच्यासारखं कीर्तन कोणतंच नाही म्हणा. पण लोकाला लटिके ते रुचे साच. तुकाराम महाराजांना रागवले पहा, ते म्हणले असं कोणाला होतं जे लोक माजलेले त्याला खोट कोणाला पटत. कीर्तनात आपल्या पदरचं बोलत जाऊ नये. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, हवा संतांचं वेदातलं शास्त्रातलं श्रुतीतलं स्मृतीतलं प्रमाण द्याचं आणि आपण बाजूला व्हायचं. विठ्ठला 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 तुको
गोबरा म्हणले लड्डी केते रुचे साच कोणाही न बचे. एक साधक म्हणला महाराज असं कोणाला होत आईसा माजल्याचा गुण. तो गोबरा म्हणजे कोणी धनानं माजले कोणी सत्तेनं माजले कोणी तारुण्यानं माजले. विठ्ठल विठ्ठल तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जैसा. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधूचा बोध झाला पाहिजे. पण बोध होण्याकरता आपली तयारी पाहिजे. चांगलं पीक येण्याकरता अगोदर काय लागत? मशागत लागते. हे बरोबर आहे. पण जमीन जर नसली तर मशागत कुठं करावं? मग अगोदर काय पाहिजे? मशागत का मच्छिंद्रनाथा पुढं करावं का इथं? अगोदर बरोबर आहे तुमचं. चांगलं पीक येण्याकरता अगोदर जमीन लागते. पण जमीन आहे पण आळशी आहे मशागत करीत नाही मग पीक येईन का? आता दुसरा टप्पा. अरे आपल्याला जमीन मिळाली महाराज. मनुष्य देह मिळाला म्हणजे जमीन मिळाली. पण ज्याला मनुष्य देहच मिळाला नाही तो कसा परमार्थ? म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यु लोकी भावा जन्मा हे लोकीचा हा देह. कोणता देह? हा देह. विठ्ठल 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 देव इच्छिता ती पाय. मग आपल्या आपल्याला जमीन मिळालेली नरदेह मिळाला आपण मशागत केली पाहिजे. कारण बोध कोणाला संत करीत नाही. क्रोधिया विश्वासी त्याशी बोध कायचा. व्यर्था पुली वाचा शिरो विठ्ठल विठ्ठल टाळी 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 मूर्ख लोकाला संग जाऊ नये. लोका सांगू नये वर्म जगी असू द्यावा भ्रम असं म्हणव का तू गोबराने? म्हणलं महाराज कस काय याचा अर्थ? अरे जे अविश्वासी लोक आहेत श्रद्धाहीन लोक आहेत आपल्यावर ज्याचा विश्वास नाही जे आपलं ऐकायचे नाही त्याला सांगू नये महाराज. जयाचे उचित तैसे करा. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागल. भल्याने त्या मागे जाऊ नये शिकविले हित नाही के कानी हित नाही शिकविले हित नाही के जो कानी भल्याने त्या मागे जाऊ नये ज्याला चांगलं सांगितलेलं ऐकत नाही मग शहाण्या माणसानं त्याच्या नादी लागत जाऊ. अरे तुमचं गाव आहे सप्ताह तुमचा आहे वर्गणी तुमची आम्ही खोट्यावरले कावळे आमचा काय संबंध? सुनना होतो सुनले प्यारे. आमचे गुरुजी सांगायचे कहत कबीरा सुन भाई साधू अक्कल शिकाऊ कित्ता. अरे 16 वर्ष झाले शिकिता शिकिता किती झाले? अक्कल शिकाऊ कित्ता सुनना होतो सुनले प्यारे नाही तो जागू खाता. इथे कोणाचे काय बागेली ज्याचे त्याने अनहित केले. पण तुम्ही जे करायले त्यातून काय मिळवायले हे पहा ना. आपण सप्ताह केला तर त्या सप्त्यातून एक माणूस म्हणला महाराज पाऊस पडत नाही तर लयच पडायला असं कोण झालं? म्हणलं त्याचं काय सांगावं? ते म्हणलं इतके सप्ते व्हालेत. काय म्हणलं तो? इतके सप्ते व्हालेत. मग ह्या असं कसं झालं? मी म्हणलं सप्त्याचा आणि पावसाचा काय संबंध आहे? त्या तो काय म्हणला इतके सप्ते व्हाले मग हे असं बिघडायला कोण? पडायला तर जास्तच पडायला नाही तर अजिबातच पडणार हे असं कोण व्हालं? मी म्हणलं त्याचं काय? ते म्हणलं इतके सप्ते व्हालेत. मी म्हणलं सप्त्याचा आणि पावसाचा काय संबंध आहे? ते म्हणला नाही सप्त्याचा आणि पावसाचा नाही पण पुण्याचा आणि पावसा. हा हे बरोबर आहे. पुण्याचा आणि पावसाचा संबंध आहे हे बरोबर आहे. मग ते म्हणजे इतके सप्ते व्हाले मग किती पुण्य व्हालं? म्हणलं हे मूर्खपणा आहे. म्हणजे सप्ते म्हणजे सप्ते करायला म्हणजे का पुण्यासारखे थोडेच करायला लागले. पुण्य करिता होये पाप पुण्य करिता होये पाप पुण्य करिता होये पाप पुण्य करता होये पाप. ले बेग ते सप्ता जर आपण केला मच्छिंद्रनाथाला जर आवडला तर त्यात फल आहे. आणि जर त्यांच्या आवडीसारखा झाला नाही आणि तुम्ही तुमच्या आवडीसारखा केला तर त्याचा शाप लागणार तुम्हाला. साधूच
कारण बायकोनं नवऱ्याला आवडणं असं वागाव का गावाला आवडणं असं वागाव सुधरत नाही सगळे सन्यासीच आहेत काही. अरे बायकानं नवऱ्याला आवडणं असं वागाव का गावाला आवडणं असं वागाव अवघड नाही त्याच्यात. शहाणी बाई कोणती जी नवऱ्याला आवडणं असं वागते ती का गावाला आवड. एका बाईला म्हणलं बाई तुमचा मालक तुमच्याविषयी गरहाण करीत होते नाराज होते तुमच्यावर. ती म्हणले महाराज एकटा मालक नाराज पण गाव खुश आहे ना. हिला काय म्हणते हिला एडी हळद म्हणायचं. बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही बाई म्हणजे बुद्धी. बाई म्हणजे काय बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशराजे सकळ. अरे जी बुद्धी परमात्म्याकडे लागली परमात्म्याला खुश करायला लागली ती शहाणी बाई. आणि जी बुद्धी परमार्थाच्या विरोधात चालली म्हणून मार्ग गेला तो तेथेच मुकला हरी पाठी स्थिरावाला तोच धन्य विठ्ठल. तस आता हे पखवाजे पखवाज काय बॉचं नाव काय तुमचं शंकर. शंकर बुवा पखवाज तुम्हाला आवडणं असा वाजाव का कीर्तनाला पोषक वाजाव. कीर्तनाला याला याला किंमत आहे. मग आता आम्ही कीर्तन तुम्हाला आवडणं असं करा का मच्छिंद्रनाथाला आवडणं असं करा. मग आम्हाला वाटतं तुम्हाला आवडणं केलं की पुन्हा नेम देता तुम्ही आणि तुम्हाला नाही आवडलं तर बोलितां का पुन्हा पुन्हा म्हणता नागरे महाराज जरा रतळूच होता रोहिराचा. मग आम्हाला वाटतं चिचुलीला कुळत लाव काय करा. अरे लोकाला आवडन अगर ना आवडल आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे. जग मनगटावर तेल घालून बोंबलू द्या पण बायकोनं नवऱ्याला आवडणं असंच वागलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. मग संत अशा मूर्ख माणसाला सांगत नसतात. त्याच्याकरता अधिकारी लागवतो महाराज. कोणी हरे अधिकारी व्हाल कोण कोण अधिकारी ते. आणि अधिकारी पुरुषाला संत बोध करतात. अरे जमीन चांगली आहे पण झोपूने पडकात पीक येत नसतं. ती नांगराव लागती मोगडाव लागती वेचून काढावं लागतं मृग नक्षत्राचा पाऊस पडावा लागतो आणि जमीन वापशार यावी लागती. चिबडात पेरून बी जमत नाही का जमत चिबडात. चिबडातही जमत नाही. मृग नक्षत्राचा पाऊस पडावा जमीन वापशार यावी म्हणजे पीक चांगलं येत असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे परमार्थ कर आपल्याकडे विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा मुमुक्षुत्व आपल्याला वाटलं पाहिजे. काही मी उद्धार पावेल काही मी उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण काही कृपा करेल नारायण उद्धार पावेल काही उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे खंड येईल कर्म कैय खंड येईल कर्म पारू शातील धर्मा धर्म पारू शातील धर्मा विचारलं पाहिजे. महाराज 16 वर्ष झाले आम्ही कीर्तनकार बोलवले पण अजून आमचा उद्धार झाला नाही. अरे परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला. मग तुम्ही किती बार आले आमच्या गावात अजून आमचा उद्धार झाला. 16 वर्ष भागवत लावलं किती वर्ष लावलं पण उद्धार झाला नाही. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगडूरकर सांगत असते अरे सुखाचार्य मुक्त होते आणि परीक्षितीबद्ध होता म्हणून मुक्त सुखाचार्याला परीक्षितीचा उद्धार करतात. आता आम्ही बद्धचित आणि तुम्ही बद्धचित मुक्त होता परी
आम्ही बद्ध आणि तुम्ही बद्ध, कोणी कोणाला मुक्त करायचं? एकाला खरुज आहे आणि एकाला गज करणी. जो मुळ्या दे पिढीला, जो मुळ्या दे पिढीला, जो मुळ्या दे पिढीला, त्याशी पाहून हसे खरजुला, 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 त्याशी पाहून हसे खरजुला. महाराज म्हणले, एका माणसाला मुळ्यात होती आणि एका माणसाला खरुज होती, त्याची खरुज थांबली, त्याची मुळ्यात उठली. ते म्हणला कशी दुखती, याच होत का नाही त्याची खरुज उठली, ते म्हणला कशी खाजती. पण दोन्ही रोगीच का नाही, कोणी कोणाचा रोग बरा. अरे तुम्ही बद्ध आम्ही सुखाचार्य मुक्त होते म्हणून परीक्षितचा उद्धार झाला म्हणून आपण विचारलं पाहिजे. महाराज काही मी उद्धार पा, आणि अशी ज्याची तळमळ असती संत त्याला बोध करीत असतात, आणि ज्याला संतांनी बोध केला तो नुरुनिया ठेला साधू. बोध म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला. काय नुरुनिया? आतापर्यंत देहाला मी म्हणत होता, पण साधून सांगितलं नमना देह माझा आहे सा. देहाला मी म्हणू नका आणि देह संबंधीला माझे म्हणू नका. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, उजगावने तोरा रक्षण कसे बायको खरी आहे का? ओ पेटी बुवा खरी आहे, देहच खरा नाही. बायको बर, बायको खरी नाही, मग भावकी खरी आहे का? मग सुतूक कोणाचं? माणसाला सुतूक पडलं म्हणलं की पटत. अरे सुतूक कोणाचं आहे? देहच खरा नाही. देह आधी काय खरा हे संत सांगतात. आपले मायबाप सांगते का असं? आपली वाई सांगतेत का असं? साधू संत म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत ते म्हणतात. बाबा तू अजून विचार कर, अमर हा अमर हा खरे की पहा खोटे हे, नमना देह माझा ऐसा मग भरवसा. न त्वम देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो निधी विकारित्वात इनाशित्वात दृश्यत्वाच घटो यथा. तू याच्याहून वेगळा आहेस? तू देह नाही, इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही, तू कोण आहे? देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे, सगुण रूपानं देव बरा आहे, निर्गुण रूपानं देव बरा आहे, संसार बरा नाहीच आणि खरे तुम्ही देवी असं संत सांगतात. तू का म्हणे खरे तुम्ही? दुसरं कोणी म्हणत नाही, संत म्हणतात तुम्ही खरे देवेत, तुम्ही देह नाही इंद्रिय नाही. मग देह रूपानं नुरोनिया, पण मी देव, मी ब्रह्म, मी वासुदेव नुरोनिया ठेला. पण हे बी चांगलं नाही मला, मी देह म्हणणं जसं वाईट आहे तसं मी ब्रह्म म्हणणं बी वाईट आहे. मी देह म्हणणं मी ब्रह्म म्हणण्यानं गेलं, पण मी ब्रह्म म्हणणं राहिलंच का नाही? एका माणसाच्या पायात काटा मळला, असा सोलू लागला काटा, डोळ्यातून पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे. रळलाच, मग दुसऱ्या माणसानं सोलू काटा द्याला, म्हणले ह्या काट्यानं त्यो काटा काढा. मग त्यांनी काय केलं, त्या काट्यानं तूच पहिल्या पायात मोड्याला काटा काढा. मग चांगला काटा कोणता?
जो पायात मोडलेला गजाने काढला तो मग त्यांनी काय केलं जो पायात घुसला होता तो काटा असा तो बदमाशा डोळ्यातून पाणी आणलं तो आणि तो दगडावर त्याचा भोगा केला कसा घासू 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 आणि तो भोगा चुलांगणात टाकला आता 10 क्विंटलची बुंदी म्हणले तो राहतो का भोगा पुन्हा तो भोगा त्याची झाली राख काऊन आणि जो ज्यांनी पायातला काढला तो असा हातात घेतला म्हणला काय सांगू आता काट्याचे उपकार आणि तो बनेलाच्या खिशात ठेवला कुठोला अरे रताळू तो पायात घुसला ह्यो कुठं घुसन मग मी देह म्हणणं हा पायात घुसलेला काटा आहे आणि मी ब्रह्म बसणं हा काटा मी ब्रह्म म्हणणं हा वरचा काटा आहे मग चांगलं कोणतं कोणतात नाही मी देह म्हणणं गेलं पाहिजे आणि मी ब्रह्म म्हणणं तू काय म्हणे अहम ब्रह्म आड येऊ अरे मी देह म्हणणं हा ब्रह्म आहे तसं मी ब्रह्म म्हणणं मी देव म्हणणं हा देखील ब्रह्मच आहे विठ्ठला विठ्ठला